नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. अक्षयला झोप लागत नसे आणि तो झोपेमध्ये सुद्धा आरतीचा खून रेवाने केला हे जेव्हा त्याला आठवते तर तो हा घाबरूनच उठतो. तेव्हा रमासुद्धा उठलेली असते आणि त्याला काय झाले असे विचारत असतानाच कावेरीचा कॉल येतो. तेव्हा रमा ही फोन घेते आणि आई बोल का इतक्या रात्री तू का कॉल केला असे विचारते. तेव्हा कावेरी मात्र रडत असते आणि अगं रमा आपली मंगला. तेव्हा रमा विचारते की काय झाले मंगल मावशीला. तर कावेरी सांगते की अगं काही माणसंही आपल्या घरात घुसले आणि आपल्या मंगलाला त्यांनी पकडून नेले गं. आणि कावेरी आणखीन रडायला लागते. ते ऐकून तर रमाला धक्काच बसतो. रमा म्हणते की काय. तेव्हा अक्षय विचारतो की अगं रमा काय झाले. तेव्हा रमा आईला आधार देते की तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो, थांब, मी तुला नंतर फोन करते. म्हणून रमा फोन ठेवते. कावेरी खूप रडत देवाला हात जोडते आणि देवा तूच आता मंगलाला वाचव म्हणून प्रार्थना करते. त्यानंतर त्या माणसाचा म्हणजे त्या गुंडाचा शशिकांतला कॉल येतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे की नाही, मी तुम्हाला कुणाला उचलण्यासाठी सांगितले होते आणि तुम्ही कुणाला उचलले. कावेरी देवस्थळी बोललो होतो मी आणि तुम्ही कुणाला उचलले. म्हणून शशिकांतला खूप राग येत असतो. तेव्हा रागानेच तो फोन ठेवतो आणि लगेच दारू पिऊन घेतो. त्यानंतर इकडे मंगल मावशीला बांधून ठेवलेले असते आणि तो गुंड मंगल मावशी जवळ येतो. तेव्हा मंगल मावशी खूप ओरडत असते. तेव्हा तो गुंड म्हणतो की काय बोलते ही. तेव्हा त्यातील दुसरा त्याचा मित्र म्हणतो आल्यापासून ही नुसती बोंबलतेस, काही कळत नाही. मंगल मावशीच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते. तेव्हा तो त्यांचा लीडर म्हणतो की तिची पट्टी काढ पहिल्यांदा. तेव्हा मंगल मावशी जेव्हा पट्टी काढते तर जोरजोराने ओरडू लागते की पाणी पाणी. तेव्हा तो लीडर गुंड आपल्या दुसऱ्या गुंडाला पाणी आणण्यासाठी सांगतो. तेव्हा पाणी घेऊन तो बॉटलने मंगलमावशीला पाणी पाजत असतो. मंगलमावशी पाणी पिते आणि सर्व पाणी त्या गुंडाच्या तोंडावर गुळणीने फेकून देते आणि जोरजोराने मोठमोठ्याने ओरडते की वाचवा वाचवा. तेव्हा तो लीडर गुंड म्हणतो की इच्या तोंडावर पहिल्यांदा पट्टी बांधा. तेव्हा तो गुंड म्हणतो की माझ्यावरच थुकतेस आणि मंगल मावशीच्या तोंडाला तो घट्ट अशी पट्टी बांधतो आणि मोठमोठ्याने ती ओरडू लागते. तेव्हा तो गुंड म्हणतो की गप किती मोठ्याने ओरडतेस. तर त्यातील दुसरा गुंड म्हणतो की आपण तर खूप डेंजर बाईलाच पकडले, आल्यापासून नुसती ओरडतेस. तेव्हा तो लीडर म्हणतो की एक काम कर, तू तिला झोपेचे इंजेक्शन दे आणि आपल्या दुसऱ्या माणसाला इंजेक्शन आणण्यासाठी सांगतो. तर मंगल मावशी जोरजोराने ओरडू लागते. तेव्हा तो म्हणतो की गप्प बस आणि मंगलमावशी मोठमोठ्याने रडत असते. त्यानंतर इकडे अक्षय रमाला विचारतो की काय काय झाले. तेव्हा रमा तर खूप घाबरलेली असते आणि रमा म्हणते की आईचा कॉल होता आणि आई सांगत होती घरामध्ये गुंड घुसले आणि ते गुंड मावशीला घेऊन गेले. तर अक्षय म्हणतो की काय आणि पंकज काका कुठे आहे. रमा म्हणते की माहिती नाही, आई फक्त खूप रडते, असे कोणी मावशीला कोणी उचलले. तेव्हा अक्षय म्हणतो की चल आपण लगेच तिकडे जाऊया. तर रमा म्हणते की पण अर्थ हो. तेव्हा अक्षय म्हणतो की मी आईला सांगतो. म्हणून ते दोघे तिकडे जायला निघतात. त्यानंतर इकडे इंजेक्शन दिल्यामुळे मंगलमावशी ही झोपी गेलेली असते आणि ते गुंड मस्त दारू पीत एन्जॉय करत असतात आणि त्या बाईला इंजेक्शन दिले म्हणून बरे झाले, नाहीतर डोक्याला ताप झाला होता. असे दारू पिता पिता एकमेकांशी गप्पा करत असतात आणि पैसे मागण्यासाठी तो लगेच रमाच्या मोबाईलवर कॉल करतो. तेव्हा रमा म्हणते की हा कुणाचा नंबर असेल. तर अक्षय म्हणतो की स्पीकरवर टाक. आणि जेव्हा रमा फोन घेते आणि कोण बोलते असे विचारते गे, तेव्हा तो गुंड म्हणतो की तुझी आई आहे ना. तेव्हा त्यातील दुसरा गुंड म्हणतो की आई नाही मावशी. तर लगेच तो गुंड म्हणतो की जर तुला तुझी मावशी जिवंत हवी असेल तर 5 लाख रुपये आणून द्याव्यात, मगच आम्ही तिला जिवंत सोडू. तेव्हा अक्षय लगेच रमाच्या हातातील फोन घेतो आणि कोण बोलतात, तुम्ही कुठून बोलतात असं विचारतो. तेव्हा तो गुंड म्हणतो ए दीडशहाण्या, तू गुपचूप 5 लाख रुपये दे, तरच तुला तुझी ही मावशी जिवंत मिळेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हो आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही कोण बोलतात, पैसे कुठे आणून द्यायचे ते अगोदर सांगा. तेव्हा तो गुंड म्हणतो की आत्ता नाही, उद्या संध्याकाळी सांगतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काय उद्या संध्याकाळपर्यंत कसे थांबणार. तेव्हा तो गुंड म्हणतो की ए शहाण्या, मी तुला सांगतो तेवढेच कर, नाहीतर तिचे तुकडे तुकडे करून तुझ्याकडे पार्सल म्हणून पाठवेल. तेव्हा रमा लगेच ओरडते की नाही, ती माझी मावशी आहे, मावशीला काही करू नका. तेव्हा तो गुंड म्हणतो की हो ना, मग जेवढे सांगितले तेवढेच करायचे, समजले का. तेव्हा अक्षय म्हणतो की हो आम्हाला सर्व समजले, पण पैसे कुठे आणून द्यायचे ते सांगा, लगेच आणून देतो हवे तर. आणि थांबा तुम्हाला टेलर दाखवतो. म्हणून तो गुंड उठतो आणि मंगलमावशीजवळ फोन घेऊन येतो आणि मंगलमावशीच्या तोंडाची पट्टी काढून तो रमाला तिचा आवाज ऐकवतो. रमा मावशीचा आवाज ऐकून तर आणखीनच टेन्शनमध्ये येते.
आणि मावशी तू काळजी करू नको, आम्ही येतो असे म्हणते. तेव्हा तो गुंड म्हणतो की ऐकलेस ना, मग आता जास्त हुशारी करायची नाही, जे सांगितले तेवढेच करायचे. तेव्हा अक्षय म्हणत असतो की आम्ही काही करत नाही, पण पैसे कुठे आणून द्यायचे ते अगोदर सांगा. तेव्हा तो गुंड म्हणतो की ते सर्व मी तुला सांगतो, पण तू शहाण्या, पोलिसांना जर कळवले माहीत आहे ना की आम्ही काय करू शकतो ते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही कळवणार आणि फोन ठेवतो. तेव्हा रमा घाबरूनच म्हणते की त्यांनी जर मावशीला काही केले तर. तेव्हा अक्षय म्हणतो की ते काही करू शकत नाही, मला काहीतरी वेगळाच झोल वाटतो. तेव्हा या माणसाने परत फक्त आपल्याकडे 5 लाख रुपये मागितलेत. तेव्हा रमा म्हणते की आओ 5 लाख काही कमी नाहीत. तेव्हा अक्षय म्हणतो की 5 लाखसुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे, हे सुद्धा मला माहिती आहे, पण जेव्हाही असे अपहरण वगैरे होते तेव्हा 5 लाख नाही मागत, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी असे काही मागतात, म्हणजे नक्की मला काहीतरी गडबड वाटते. तर रमा विचारते की म्हणजे नेमकं काय. तर अक्षय म्हणतो की आपले लक्ष विचलित करण्यासाठी कोणीतरी हे सर्व मुद्दाम करतात. तेव्हा रमा विचारते की आओ कापन आणि कशासाठी इतके सर्व काही करतात. तेव्हा अक्षय म्हणतो की मला माहिती नाही रमा, आपण कुठल्या तरी एखाद्या विषयावरून आपले लक्ष हे विचलित होण्यासाठी हे कोणीतरी मुद्दाम करते. त्यानंतर इकडे शशिकांत त्या गुंडाला फोन करतो आणि काय रे तुमचे डोकं वगैरे काही फिरले का, मी तुम्हाला काय सांगितले आणि तुम्ही काय करता, मावशीला सोडून आईला परत उचलून आणणार का तुम्ही, आणि आईच्या जीवाची किंमत जरी जास्त असली तरी मावशीच्या जीवाला सुद्धा तेवढीच किंमत आहे, समजले ना, मग आता राहून द्या तिला. तेव्हा तो गुंड म्हणतो की अहो साहेब, पण ती खूप त्रास देते. तेव्हा शशिकांत म्हणतो की ती त्रास देते, मग मी काय करू, सांभाळ तिला, फटके दे चांगले तिला, आणि सारखे फोन करून फालतूगिरीपणा करू नका, काहीतरी स्वतःचे डोके चालवा. त्यानंतर रेवाही शशिकांत जवळ येते. तर शशिकांत खूप वैतागलेला असतो आणि सर्वत्र मीच मरमर करायची का असे तो रेवाला म्हणतो. तेव्हा रेवा विचारते की बाबा काय झाले आणि शांत व्हा अगोदर, नेमकं काय करायचे ते मला सांगा. तेव्हा शशिकांत म्हणतो की हे बघ रेवा, मी जे सांगतो ते करायचे, रमाने अक्षयला मी एका वेगळ्या प्रकरणात अडकवले आहे, ते त्या गोंधळातून बाहेर येण्याच्या आतमध्ये तू त्या ड्रायव्हरला गायब कर, त्याला पळून जायला सांग, त्याला हवे तेवढे पैसे दे, आणि मुलावाला सगळं तो इकडून गायब होण्याचे त्याला सांग, पण तो इथून जायला हवा. तेव्हा रेवा म्हणते की बाबा अहो मी त्याला सांगेन, पण आपल्याला कळणार कसे की तो खरंच बाहेर गेला की नाही गेला म्हणून. तेव्हा शशिकांत डोक्याला हात लावतो आणि अरे यार आपल्याला खरंच कसे कळणार, पण काही कर, तू त्याला पैसे दे आणि त्याला इथून जायला सांग, आणि जर तो नाही गेला तर मग मी आहेच, मी बघतो की काय करायचे ते. आणि रेवाला म्हणतो की जा कामाला लाग. तर रेवा लगेच जाते आणि सकाळ झाल्यानंतर शशिकांत हॉलमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्या तेथे अक्षय येतो आणि अक्षयला कशाला तरी धक्का लागून तो पडायला लागतो. तेव्हा शशिकांत त्याला म्हणतो की अरे बचड्या, सावकाश पडशील, नेहमी असे नाकासमोर बघून नाही चालावे लागत, कधीतरी खालीसुद्धा बघावे लागते, आणि काय रे इतक्या घाईत कुठे चालला असे विचारतो. बायकोंच्या घरच्यांसाठी चाललात का, मला तर असे कळले की तुझ्या बायकोच्या मावशीला किडनॅप केली म्हणून. मग त्याची रॅनसॅम अमाऊंट काढण्यासाठी तो बँकेत निघालेला दिसतो. पण अरे माझ्या भचड्या, तुला एक गोष्ट कशी कळत नाही, तुझ्या बायकोंच्या घरच्यांना जर कोणी किडनॅप केले मग त्यांची पैशाची अपेक्षा तुझ्याकडूनच असणार, त्या भिकाऱ्यांकडे काय आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की निदान किमान तुम्ही तरी मला ओळखलेस, तुम्ही तर तुमच्या बायकोच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कधीही उभे राहणार नाहीच, पण बायकोच्या कशाला, स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही कधी वाचवायला उभे राहणारच नाही, उलट कुटुंबाच्या विरोधातच तुम्ही उभे राहतान. पण शशिकांत मुकादम, मी तुम्हाला सांगतो की माझ्या कुटुंबाला जर कधी वाचवण्याची वेळ जर आली तर मी माझ्या बापाच्या विरोधात सुद्धा मागे पुढे उभे राहायला पाहणार नाही. निघून जातो. त्यानंतर इकडे कावेरी रमाला फोन करते आणि रमा आपली मंगल म्हणून रडत असते. तेव्हा रमा तिला शांत करते, तू नको काळजी करू, मी बघते की काय करायचे ते. तेव्हा कावेरी म्हणते की अगं मला खरंच खूप काळजी वाटते तिची, एकुलती एक ती माझी बहीण आहे, मला तिच्याशिवाय दुसरे कोणीच नाही, त्यांना किती पैसे हवेत, माझे जे काही दागिने आहेत ते आपण विकून टाकू आणि त्या लोकांना पैसे देऊयात, पण मंगलला तू सोडव ग. तेव्हा रमा म्हणते की आपण ते दागिने नाही विकू शकत आणि त्याला खूप वेळ लागेल, तेवढा वेळ आपल्याकडे आता नाही, मावशी वाचणंही खूप महत्वाचे आहे, त्यामुळे मी बघते की ताबडतोब काय करता येईल ते, आणि हे सुद्धा बघतात की काय करता येते की नाही, तर ते नक्की करतील. तेव्हा कावेरी म्हणते की हे बघ रमा, एकतर तुझ्या सासरच्या मंडळींना आम्ही नाही आवडत, मग तू त्यांच्याकडून पैसे घेण्याचा विचार सुद्धा करू नकोस, आपले सर्व बेअब्रू होईल. तेव्हा रमा म्हणते की आई सध्या मी तो विचार नाही करू शकत, आता आपल्यासाठी मावशीचा जीव वाचवणे हे खूप महत्वाचे आहे.
तू शांत हो, अजिबात काळजी करू नकोस, तू काळजी करू नकोस. आणि फोन ठेवते आणि तेवढ्यात आजी ही सर्व बोलणे ऐकून रमाला म्हणते की रमा, स्वतःला तर तू खूप हुशार समजतेस. मला माहिती होते की एक ना एक दिवस तू अक्षयला हाताला धरून या घरातील पैसे नक्की तू तुझ्या माहेरला देशील. तेव्हा रमा म्हणते की आईजी असं कसा विचार करू शकता तुम्ही, असं काही नाही आणि माणसापेक्षा पैसा इतका श्रेष्ठ आहे का. तेव्हा आजी म्हणते की अगं अजिबात नाही, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपणच घ्यायची असते. अगोदरपासून जर पैसे जमून ठेवले असते तर आज अशी कुबड्या घेण्याची काही गरजच नसती. तेव्हा रमा म्हणते की आई आजी, आईचे दागिने आहे पण ते विकण्यासाठी एकतर खूप वेळ जाईल आणि वेळ तर खूप कमी आहे, त्यामुळे आता तर ते शक्य नाही. आणि मावशीचं वाचणं हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते जर सर्व करत बसले तर वेळ तर खूप जाईल. मी तुम्हाला वचन देते की हे पैसे मी तुम्हाला परत देईल. आजी म्हणते की काय, प्रॉमिस करते की पैसे परत करेन म्हणून. आणि किती पैसे मागतात कधी आणि तेवढ्या सीमा सुद्धा आतमध्ये येते. तेव्हा रमा म्हणते की 5 लाख. तेव्हा आजी म्हणते की रमा काय, तू 5 लाख परत करणार? तेवढी तुला खात्री आहे की तू 5 लाख रुपये जमा करू शकशील? तेव्हा सीमा लगेच म्हणते की आई, ती जरी जमा करू शकली नाही तर काय हरकत आहे, आपण तिला 5 लाख रुपये देऊ शकतो, ती या घरची सून आहे हो. तेव्हा आजी म्हणते की रमाला जर पैसे लागले असते तर आपण दिले असते, तिचा मावशीचा काय संबंध. तेव्हा सीमा म्हणते की काय संबंध, म्हणजे आई या घरच्या सुनेची ती मावशी आहे, आपली व्याहीन आहे ती, आपला तिच्याशी संबंध आहे, त्यामुळे या घरातील 5 लाख रुपये आणि मग आपण आपल्या घरच्या सुनेला 5 लाख रुपये सुद्धा नाही देऊ शकत का? तिचा तेवढा सुद्धा हक्क नाही का? तेव्हा आजी सीमावर ओरडते. तेव्हा सीमा म्हणते की आई आजी, मी कधीही तुमच्यावर असे ओरडत नाही, पण आज आज मला बोलून द्यात, कारण तुमचे जे काही चालले ते मला खरंच पटत नाही. म्हणजे आपल्या घरातील सून वाटेल ते करू शकते, 5-5 लाख रुपयाचे शॉपिंग करू शकते, मग हिच्या मावशीचा जीव वाचवण्यासाठी आपल्याकडे 5 लाख रुपये नाहीत का? आणि ही सून, ही रमा इजीने पहिल्या दिवसापासून आपल्या घरासाठी वाटेल ते केले, वाटेल तो त्याग केलास आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्याबद्दल असे बोलतात, तर आजी म्हणते की सीमा, तू आता मर्यादा सोडून बोलतेस. तेव्हा सीमा म्हणते की नाही, एकतर मी मर्यादा सोडून बोलतच नाही आणि तुम्हाला तसे वाटत असेल मग ठीक आहे, सोडते मी मर्यादा, पण आता मला त्याची गरज वाटते म्हणून. आणखी किती दिवस आपल्या रमाने त्याग करायचा आणि आपण तिच्यावर हा असाच अन्याय करायचा आई, पण का करायचं हे सर्व? आणि एक गोष्ट मला सांगा की अर्थाची जबाबदारी कालच तुम्ही रमावर दिली. कारण का दिली? कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या रमापेक्षा या घरात अर्थाची जबाबदारी कोणीही चांगली घेऊ शकत नाही, हे तुम्हाला कळते. मग या बाबतीत तरी तिच्यावर असा अन्याय का? आणि सीमा ही आईजीला सॉरी सुद्धा म्हणते. त्यानंतर इकडे मंगला मावशी त्या गुंडांची चांगलीच धुलाई करते आणि दुसऱ्याला सुद्धा. तेव्हा तो दुसरा म्हणतो, हा बाम कुठून शोधून आणला तुम्ही, जा तिला सोडून या. आणि मंगला मावशी आपले हात सोडून त्यांना चांगलंच मारते. तेव्हा तो लीडर येतो आणि तो गुंड म्हणतो की ए बाई, काय चालले तुझे हे सर्व? आणि मंगला मावशी ही जोरजोराने ओरडू लागते. तेव्हा तो गुंड म्हणतो की हिला आवरा अगोदर, नाहीतर हिच्यामुळे आपले सर्व धंदे बंद पडतील, अगोदर तिचे तोंड बंद करा. म्हणून ते गुंड पुन्हा मंगला मावशीला पकडतात. तेव्हा मंगला मावशी जोरजोराने पोलीस ओरडत असते. तेव्हा तो गुंड म्हणतो की एक काम कर, इंजेक्शन घेऊन ये आणि हिला इंजेक्शन देऊन हिला झोपव, म्हणजे हिचे तोंड बंद होईल. आणि मंगला मावशीला इंजेक्शन द्यायला लागतात, तर मंगला मावशी त्यांचीच धुलाई करते आणि इंजेक्शन बाजूला फेकून देऊन म्हणते की मला इंजेक्शन देतात की काय, आणि एका गुंडाला चांगलीच मारत असते. तेव्हा दुसरा गुंड रुमालवर गुंगीचे औषध टाकून तो मंगला मावशीच्या तोंडाला लावायला लागणार. तेव्हा मंगला मावशी त्या गुंडांना आणखीन पकडते आणि बाजूला लोटते, तर तो रुमाल हा दुसऱ्याच गुंडाच्या तोंडाला लागतो आणि मंगला मावशी त्यांची चांगली धुलाई करते, मला मारतात की काय. त्यानंतर इकडे अक्षय रमाला गाडीमध्ये बोलावून घेतो. तर रमा म्हणते की काय हो, तुम्ही मला इकडे का बोलावलेत, आपण तर घरात सुद्धा बोलू शकलो असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की घरात आपण बोलू शकत नाही, खूप रिस्की आहे, शशिकांत आणि रेवा घरामध्येच आहेत, त्यामुळे घरात नाही बोलू शकत आपण. आणि जे मी तुला काल सांगितलं की आपली दिशाभूल होण्यासाठी हे सर्व चाललेले आहे, विचारते की मला काहीच समजत नाही, नेमकं काय ते मला व्यवस्थित सांगा. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, तुला संदर्भ जोडता येत नाही का? आपण दुकानामध्ये अडकणं आणि बाहेर शशिकांत मुकादम असणे आणि दुसऱ्या दिवशी मला रेवाच्या पाठीमागे जायचे असताना आपण तेथे अडकून बसणे, या सर्वांचे काहीतरी कनेक्शन असेल असे तुला नाही वाटत का? तेव्हा रमा म्हणते की आहो, नेमकं तुम्ही काय म्हणता ते मला खरंच कळत नाही, पण ते सर्व जाऊन द्या अगोदर मावशीचे बघा. बिचारी मावशी त्या माणसामध्ये तिकडे एकटीच आहे, मला त्या माणसांची खरंच भीती वाटते, कळत नाही की मावशीचे तिकडे काय हलवत असतील. देव करो आणि मावशी
सुखरूप सुकटो म्हणून रमादेवाला हात जोडते. तेव्हा अक्षयच्या लक्षात येते आणि तो रमाला म्हणतो की कदाचित या अपर्णा मागे सुद्धा या दोघांचाच हात असेल असे का नसेल, हे दोघे सुद्धा हेच करू शकतात आणि संध्याकाळी त्या माणसाला तर भेटायला जायचेच आहे, पण तोपर्यंत दिवसभर या दोघांवर लक्ष ठेवायलाच हवे. हे दोघे कुठे जातात, कुणाशी बोलतात, सगळ्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा त्या गुंडाला काही पैसे देऊन त्याला येथून कायमचे गायब होण्याचे सांगत असते. गुंड हा खूप मोठ्याने ओरडत असतो की तुम्ही आणि तुमचे सासरे मिळून जे काही करता आज ना उद्या बाहेर येईलच आणि तुम्ही सर्वांना कळेलच की तुम्ही तुमच्या घरातील माणसांचा खून केला आहे म्हणून. तेव्हा अक्षय हे सर्व ऐकतो आणि रेवा तिथून जायला निघते. तर अक्षय रेवा समोर येतो. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की तुझ्या पापांचा पाडा मी आता जगासमोर वाचणार आहे. रेवा तर खूपच घाबरते, मला काहीच कळत नाही की अक्षय तू काय म्हणतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की तू आरती वहिनींना मारलेस ना, तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.